तर कोल्हापूरमधल्या पराभवाचे पडसाद चंद्रकांत पाटलांच्या कोथरूड या मतदारसंघामध्ये सुद्धा पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूडमध्ये पोस्टरबाजी करण्यात आली आहे. चंद्रकांत दादा हिमालयात कधी जातायत अशा आशयाचं पोस्टर लावण्यात आलंय. शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच वक्तव्यावरून त्यांनी यूटर्न सुद्धा घेतलेला आहे. जर निवडणूक हरलो तर मी हिमालयात जाईन असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि आता त्याचेच पडसाद जे ते कोथरूडमध्ये पाहायला मिळत आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.